संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 170 टोल नाके आहेत। अशा मध्ये खारघर टोल नाका हा स्थानिक नागरिकांवर तसेच सामान्य जनतेवर अगदी अन्यायकारक आहे। खारघर टोल नाका सुरू होण्याच्या वेळेस काँग्रेसची साथ सोडून आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपाची साथ निवडली। जनतेच्या हितासाठी मी काँग्रेसची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या बतावण्या त्यावेळेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी केल्या होत्या। मात्र 6 जानेवारीला भाजप सरकारकडून खारघरचा टोल नाका सुरू करण्यात आला आणि त्यावेळी सर्वप्रथम या टोलच्या विरोधात आवाज उठवला तो शेतकरी कामगार पक्षाने। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने 8 जानेवारीला खारघर टोल नाक्यावर तीव्र आंदोलन छेडण्यात आलं। माननीय विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे टोल आंदोलन अगदी यशस्वी झालं। याप्रसंगी माननीय विवेक पाटील यांच्यासहित जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांची देखील या टोल आंदोलनाला साथ होती। या टोल आंदोलनाला नागरिकांची देखील तितकीच साथ मिळाली। या टोल नाक्यामुळे आता अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। या टोल नाक्यामुळे सायन पनवेल हायवेवरती दररोज वाहतूक कोंडी होत आहे। या वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिक अत्यंत त्रस्त अवस्थेत दिसून येत आहेत। नागरिकांना वाहतूक कोंडीचा रोजचा सामना करावा लागतोय। या संदर्भात खारघर टोल नाक्यावर वाहतूक कोंडीमध्ये फसलेल्या वाहन चालकांशी बातचीत केली त्यावेळी ते म्हणाले की खारघर टोल नाक्यापूर्वी वाशीचा टोल नाका आहे। नियमानुसार 42 किलोमीटरच्या अंतरावर दुसरा टोल नाका असणं गरजेचं आहे। मात्र वाशी आणि कामोट्यामध्ये फक्त 15 किलोमीटरचंच अंतर आहे। त्यासोबत खारघर टोल नाका हा गैरकानूनी आहे। या खारघर टोल नाक्यामुळे आम्हाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय तसेच तासन तास लाईनीमध्ये उभं राहावं लागतंय। ट्रॅफिक बहुत ज्यादा हो रहा है, बहुत टाइम पास हो रहा है। तो आपके हिसाब से ये टोल नाका नहीं होना चाहिए? ना, टोल नाका बंद होना चाहिए। काफी ट्रैफिक का सामना करना पड़ता है, जितना टोल अमाउंट नहीं उतना तो पेट्रोल जल जाता है उसमें। तो क्या कहना है अभी, क्या बोलेगा अभी? एक घंटा डेढ़ घंटा इधर रुकना पड़ता था, कैसा चलेगा? देश है ना अपना, ये जिसने टोल चालू किया चोर है, और इधर एम्बुलेंस गया है ना, वो एम्बुलेंस जा भी नहीं सकेगा। दिस इज दैट ये अपना देश का ये परिस्थिति है कि ये एक फालतू टोल बना के रखा है जिसका कोई वैल्यू नहीं है। मैं समझता हूँ दूसरा जो है टोल का, मैं समझता हूँ, बट दिस इज यूजलेस। ये तो पूरा ब्रिज का जो वैल्यू है वो ब्रिज भी तोड़ टूट जाएगा कुछ दिनों में।